नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. केडगावच्या रस्त्यांसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन. रस्त्यांच्या प्रश्नांवर भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस मोहिते यांनी घेतली भेट. केडगावमधील रस्त्यांच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. केडगावमधील रस्त्यांची दुरावस्था दूर होण्यासाठी भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस अनिल मोहिते यांनी पुणे येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन रस्त्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले, तर केडगावच्या रस्त्यांच्या दुरावस्थेची माहिती दिली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे केडगाव अध्यक्ष सुजय मोहिते उपस्थित होते. केडगावच्या प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी भरीव निधीची गरज असल्याचे मोहिते यांनी निवेदनात म्हटलंय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सखोल माहिती घेऊन लवकरात लवकर केडगावच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी आश्वासन दिले. प्रतिनिधी आझर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.